नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या नवीन एपिसोड मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही मला इंस्टाग्राम वरती फॉलो करत नसाल तर प्लीज तुम्ही मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा. माझा इंस्टाग्राम आयडी आहे 11tush11. मित्रांनो, जवळजवळ आठवडा संपत आलेला आहे. आज गुरुवार संपलेला आहे, उद्या शुक्रवार आणि परवा शनिवार. मित्रांनो, मी 2 दिवस आधी हा व्हिडिओ बनवत आहे कारण ह्या 4 दिवसांमध्येच, ह्या 5 दिवसांमध्येच एवढं काही घडलंय, याच्या मधूनच महेश मांजरेकर कोणाची शाळा घेणार हे ठरणार आहे. मित्रांनो, मांजरेकरांनी 5 ते 2 आठवडे खरंच सिक्सर मारले होते आणि त्यांनी खरंच एक चांगला होस्ट असल्याची निशाणी, एक चांगला होस्ट असल्याचं अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं. आणि 5 ते 2 आठवड्याप्रमाणेच या आठवड्यात मांजरेकर कोणाची शाळा घेणार याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. मित्रांनो, ज्या प्रकारे हे आठवड्यामध्ये काही लोकांनी घरामध्ये उद्धांग मांडलेला आहे, मित्रांनो, ज्या प्रकारे काही लोकांनी स्वतःला खूप शान समजून त्यांच्यावर जी कॅप्टन्सीची जबाबदारी मिळाली होती त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामुळे खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे की मांजरेकर त्या कंटेस्टंटची शाळा घेणार की नाही. मित्रांनो, या आठवड्यात बरंच काही घडलं आणि बरंच काही घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं आणि संपूर्ण बिग बॉस फॉलोअरचं हे लक्ष आहे की मांजरेकर खरंच त्या कंटेस्टंटला ओरडणार. म्हणजे ज्या प्रकारे शिवानीने घरामध्ये उच्चांद मांडलाय, त्या शिवानीच्या उच्चांदाला मांजरेकराकडनं काहीतरी आळा बसणार. कारण ज्यावेळेस मांजरेकर येतात आणि प्रत्येक कंटेस्टंटला झापतात, त्यानंतर तो कंटेस्टंट त्याच्यामध्ये थोडीफार सुधारणा करून किंवा त्याच्या गेमचं प्लॅनिंग चेंज करून तो येणाऱ्या आठवड्यात काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. जर का मांजरेकरांनी येऊन शिवानीची शाळा घेतली तर शिवानी ही त्याच्या गेममध्ये काही बदल करणार का नाही हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरेल. पण मित्रांनो, मांजरेकरांनी जर का ह्यावेळेस शिवानीची शाळा नाही घेतली तर परत मांजरेकरांना ट्रोल केलं जाईल मला असं वाटतंय. पण मांजरेकर असं करणार नाही कारण शिवानी ज्या प्रकारे घरामध्ये वागली आणि ज्या प्रकारे तिने बॉसिंग करण्याचा प्रयत्न केलाय, हे बॉसिंग मोडीत काढण्याचं काम मांजरेकर नक्की करणार आहेत. मित्रांनो, शिवानी नंतर ज्या प्रकारे ह्या 7-12 टास्कमध्ये नेहा खेळली, हिना खेळली, शिव खेळला, ह्या 3 कंटेस्टंटनाही मांजरेकर करून जोरात फटकेबाजी बसू शकते. कारण आपण पाहिलंय की हिना ज्याप्रमाणे शिवच्या अंगाला टच करत होते आणि ज्या प्रकारे ती शिवला एकदम मिसबिहेव करण्याचा प्रयत्न करत होती, अशा हिनाला मांजरेकर शाळा शिकवतील का? कारण ज्या प्रकारे ती नेहमी बडबड बडबड करत असते आणि त्याला प्रोव करते की ये आणि माझ्याशी बांध, अशा हिनाला मांजरेकर चांगला धडा शिकवतील असं मला तरी वाटतंय. नेहमीच हिनाची बाजू घेणारे मांजरेकर ह्यावेळेस तिची बाजू घेणार नाहीत कारण ती खूपच बडबड करते आणि ज्या प्रकारे ती अंगाला टच करत होते शिवच्या ते पाहणं खरंच चुकीचं झालं. नंतर मित्रांनो, ज्या प्रकारे शिवचं पॅनिक बटन दबलं आणि ज्या प्रकारे तो हिनाच्या अंगावरती गेला, ज्या प्रकारे तो आरोहच्या अंगावरती गेला आणि तो थोडा अग्रेसिव्ह नेचरने वागायला लागलाय, हे त्याच्या अग्रेसिव्ह नेचरला थांबवण्यासाठी मांजरेकर खरंच त्याची शाळा घेतील. कारण पाठीमागेही त्यांनी काहीतरी अग्रेसिव्ह नेचर दाखवलं होतं, त्या अग्रेसिव्ह नेचरला मांजरेकरांनी त्यावेळेस सांगितलं होतं की तू घरामध्ये वळू झाला आणि ज्या प्रकारे वागतोय त्या प्रकारे तुला मी वळूच म्हणेन. तेव्हा शिवने स्वतःला थांबवलं होतं आणि वेगळा गेम खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण ह्यावेळेस असं नाही झालं, शिव खरंच टास्कमध्ये खूप घसला आणि खरंच तो खूप अग्रेसिव्ह झाला. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की यावेळेस खरंच मांजरेकर शिवची शाळा घेणार आहेत. मित्रांनो, त्याच्यानंतर जो कॅप्टन्सी टास्क झाला होता, कॅप्टन्सी टास्कमध्ये खरंच कंटेस्टंटने खूप चांगले प्रयत्न केले होते पण त्या टास्कमध्ये माधवने जे अग्रेशन दाखवलं होतं त्यामुळे माधवचेही मांजरेकर शाळा घेऊ शकतात. कारण माधवने ज्या प्रकारे अभिजितच्या हातून ती मूर्ती हिसकावून घेतली होती आणि खाली टाकली होती आणि ज्या प्रकारे माधव नेहावरती वरडला होता आणि ज्या प्रकारे माधव थोडा अग्रेसिव्ह नेचर दाखवतोय त्याच्यामुळे त्याची शाळा घेतली जाईल हे नक्की आहे. आणि त्याच्यानंतर आपली नेहा आहे, तिची दर आठवड्याला शाळा घेतली जाते. मला असं वाटतंय हा आठवडाही खाली जाणार नाही आणि हा आठवड्यातही त्याची शाळा घेतली जाईल. त्याच्यामुळे ओव्हरऑल मित्रांनो, जर का मांजरेकरांनी ह्या सगळ्या कंटेस्टंटची शाळा घेतली तर सॅटरडे पाहण्यास खरंच खूप इंटरेस्टिंग असेल. पण मांजरेकरांनी याच्यापैकी एकाची शाळा नाही घेतली तर मग मांजरेकरांना ट्रोल केलं जाईल असं मला तरी वाटतंय. कारण ह्या आठवड्यात त्यांना बोलण्यासारखं खूप काही बिग बॉसच्या घरात घडलेलं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, मी या सांगितलेल्या कंटेस्टंटची मांजरेकर खरंच शाळा घेतील जर का असं वाटत असेल ना तर प्लीज सांगा मला कमेंटमध्ये तुर्तास आताच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. कारण मी तुमच्यासाठी असेच रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.